आता याच्यामध्ये बघा, आता पर्सेंटाइल म्हणजे काय होते? पर्सेंटाइल म्हणजे काय आहे, हे सांख्यिकी विश्लेषण पद्धत आहे, म्हणजे स्टॅटिस्टिकल पद्धत आहे याच्यामध्ये। याच्यामध्ये श्रेणीचे मूल्य 0 ते 100% जाते। म्हणजे कसं होते बघा, आता एखादा व्यक्ती आहे ज्याने सर्वात जास्त मार्क घेतले, सपोज 100 व्यक्ती आहेत, ठीक आहे, 100 मार्काचा पेपर आहे, 100 व्यक्ती आहेत, आणि एखाद्या विद्यार्थ्याने याच्यामध्ये सर्वात जास्त सपोज 98 मार्क घेतलेले आहेत, आणि हे सर्वात हायस्ट आहेत, हे काय आहेत, सर्वात हायस्ट आहेत, तर याला म्हणतील 100 पर्सेंटाइल। पर्सेंटेज वेगळे झाले, याला पर्सेंटेज किती आहेत, 98% आहेत। पर्सेंटेज किती आहेत, 98% आहेत। मी काय सपोज केलं की मी बघितलं की सर्वात जास्त मार्क कोणाला आहे, या व्यक्तीला 98, तर याला मी 100 पर्सेंटाइल म्हटलं। म्हणजे याचा अर्थ काय होते की याच्यापेक्षा कमी मार्क घेणारे पूर्णच्या पूर्णच लोक आहेत, 100% लोक आहेत। जर एखाद्याला 90 पर्सेंटाइल असतील, याचा अर्थ कसा आहे की या व्यक्तीच्या मागे 90% लोक असतात ज्यांना त्याच्यापेक्षा कमी मार्क आहेत, हा पर्सेंटाइलचा अर्थ होतो। समजलं का तुम्हाला की मी जर म्हटलं की या व्यक्तीनं 98 मार्क आहेत, हा हायस्ट आहे, तर याच्या मागे 100 व्यक्ती दिले तर किती असतील, सगळेच्या सगळेच, या बाकी 99 लोकांना याच्यापेक्षा कमी मार्क आहेत। मी एखाद्याला म्हटलं की याला 90 पर्सेंटाइल आहेत, म्हणजे याच्या मागे किती लोक आहेत, 90 लोक असे, 89 लोक असे आहेत ज्यांना याच्यापेक्षा कमी मार्क आहेत, हा अर्थ होतो पर्सेंटाइलचा। तर म्हणून ते 100 पर्सेंटाइल म्हणजे जे हायस्ट मार्क राहतात, कळलेलं आहे। याच्यानंतर आता ते ग्रुप सी मध्ये वगैरे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणं पण दिलेली आहेत मी याच्यामध्ये, ठीक आहे, की जर एखाद्या परीक्षेत 100 विद्यार्थी बसले असतील, तुम्हाला 20 पर्सेंटाइल मिळाले असतील, याचा अर्थ असा की तुमच्या गुणांपेक्षा कमी गुण 20 विद्यार्थ्यांना मिळालेले आहे, असं याच्यामध्ये डिस्कशन होतं।